उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार भिलवडीमध्ये दाखल झाले. भिलवडीनंतर ते सांगली शहराची सुद्धा पाहणी करणार असल्याचं कळतं. मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा पूरग्रस्त भागाचा दौरा करतायत. भिलवडी हे असं ठिकाण आहे की जिथे कृष्णेचा काठ खूप मोठा आहे, पात्र खूप मोठं आहे आणि अगदी थोडा जरी पाऊस झाला तरी कृष्णेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत असते. भिलवडला 2019 मध्ये सुद्धा पुराचा प्रचंड फटका बसला होता. याही वेळेला भिलवडीला पुराचा मोठा फटका बसलेला आहे आणि प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांगली जिल्ह्यातल्या भिलवडीमध्ये दाखल झाले आहेत. आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनवरनं. आसिफ, उपमुख्यमंत्री पोहोचलेत भिलवडीत, किती मोठं नुकसान झालं या भागात? मी एकूण बघितलं की भिलवडीमध्ये हा पूर पहिल्यांदा आलेला नाहीये, कारण 2005, 2019 आणि 2021 ला हा पूर आलेला आहे. आपण पाहू शकतो की त्यामध्ये खूप सारं नुकसान आहे, शेतीचं नुकसान झालंय, व्यापाराचं नुकसान झालेलं आहे. आता सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे या ठिकाणी भेटी लोकांना भेटी देण्यासाठी आणि पुराची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. आता त्यांनी भिलवडी येथील शाळेमध्ये पाहणी केलेलं आहे, त्याचबरोबर आता ते सध्या नदीकाठी जे काय आहे पाणी आलेलं आहे त्या ठिकाणी ते आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते पाणी करणार आहेत आणि त्यानंतर लोकांची बैठक करून भेटणार आहेत. लोकांचे जे काही गाराणे आहेत ते गाराणे ऐकणार आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये कृषी राज्यमंत्री विश्वजी कदम सुद्धा या दौऱ्यात आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सुद्धा या दौऱ्यात पाणी करणार आहेत. मिलिंद, आता सध्या अजितदादा पवार हे भिलवडीच्या नदीकाठी आलेले आहेत आणि ते पाणी करत आहेत आणि त्याचबरोबर लोकांना भेटणार सुद्धा आहे. बर, आपण ही दृश्य पाहतोय लाईव्ह दृश्य. अजितदादा पवार हे पोचलेत भिलवडीला. भिलवडीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भिलवडीला जो काठ आहे नदीचा, एका बाजूला वस्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला शेती आहे, पूर्ण ऊसाची शेती आहे भिलवडीत आणि या ऊसाच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पण दादा, आता 138 बोटी घेतल्या, 2-3 महिने. विश्वजित कदम आहेत, त्यांच्या सोबत जयंत पाटील आहेत. आपण फोटो सेशन नंतर करू, थोडं बघू तरी. भिलवडीतल्या मुख्य रस्त्याच्या इथे आहेत ते आणि इथून अवघ्या काही मीटर अंतरावर कृष्णेचं भलं मोठं पात्र आहे. 2019 ला जेव्हा पूर आला होता तेव्हा 2 पुरुष म्हणजे 12 फुटांपेक्षा जास्त पाणी इथे होतं. याही वेळेला 8 ते 10 फुटांपेक्षा जास्त पाणी होतं. सांगलीच्या भिलवडीतली आपण दृश्य पाहतो आहोत. या बुटी जास्त करू नका.
अरे कमी देतो हे अरे लई जाऊन झाली हे आलत नाही बोलत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या एनडीआरएफच्या बोटीतून आता ते पाणी किती खोलपर्यंत आहे किती आहे याची स्वतः पाहणी करण्यासाठी अजित पवार हे या बोटीने आता पुढे जातील. सांगलीमध्ये महापुरानं अक्षरशः थैमान घातलं आणि या पूरग्रस्तांना आता मदतीची अपेक्षा आहे. अपेक्षेपेक्षा थोडेसे जास्त लोक बोटीत बसले आहेत आणि त्यामुळे काही अधिकारी असं म्हणतात की थोडीशी बोटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी करण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपण ही दृश्य नीट पाहिली तर आता कमरेच्याही वर पाणी आहे म्हणजे जे एनडीआरएफचे जवान या बोटीसोबत चालत आहेत तर ते कमरेपेक्षाही अधिक पाण्यामध्ये जाऊन त्यांनी या बोटीला सोडलं आणि पुढे आता या बोटीची मोटार सुरू करण्यात आली आणि आता ही बोट पुढे जाईल. हा भिलवडीतला मुख्य मार्ग आणि पुढे पुढे गेल्यावर आपल्याला लक्षात येईल की कृष्णेचं पात्र खूप रुंद आहे. एका बाजूला पूर्ण शेती आहे दुसऱ्या बाजूला घरं आहेत. भिलवडी हे सांगलीतलं आणखीन एका दृष्टीने महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे अर्थातच नागरिक आणि प्रसारमाध्यमातल्या लोकांची मोठी गर्दी. उपमुख्यमंत्र्यांचा हा सगळा दौरा कव्हर करण्यासाठी जे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसंच बाकरवाडीसाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले जे चितळे आहेत त्या चितळे समूहाचा एक छोटासा प्लांट आणि खूप मोठ्या प्रमाणात गाई आणि म्हशी त्यांचं घरसुद्धा याच भिलवडीमध्ये आहे. आणि आपण आत्ता पाहतो ते साधारणपणे 6 फुटांपेक्षा जास्त पाणी इथून पुढे सर्वत्र 2019 तसं तर खूप जास्त पाऊस झाला तर भिलवडीला आणि आयर्विन पुलाला पाणी काही नवीन नाही. उलट इथे पाण्याची पातळी वाढली की पोहण्यासाठी त्यात उड्या मारणाऱ्यांचं प्रमाणही खूप जास्त असतं पण यावेळेचं जे नुकसान आहे अनेकांना असं वाटतं की 2019 जास्त नुकसान आहे म्हणजे पाण्याची पातळी कदाचित थोडीशी कमी असेल पण त्या पाण्याच्या पातळीनं जो परिणाम साधलेला आहे परिणाम झालेला आहे तो अतिशय विपरीत आहे. आता ही जी आपण दृश्य पाहतो तीसुद्धा अतिशय भीषण अशा प्रकारची दृश्य आहेत. डोंगर किती धसून खालती आला आहे आणि किती मोठ्या प्रमाणात डोंगरावरची माती दगड झाडं हे सगळं वाहून गेलं आहे हे आपण पाहतो आहोत. आपण ऐकूयात. एकीकडे पूरग्रस्त भागाची बोटीतून पाहणी तर दुसरीकडे राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये कारगिल विजय दिवसाचा कार्यक्रम. बघता बघता 22 वर्ष झाली या कारगिल विजय दिनाच्या दिवसाला. No,
नमस्ते। अभी कैप्टन शहीद कैप्टन विनायक गोरे यांच्या आई अनुराधा गोरे बोलता है कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात। तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी इथं पोहोचले आणि इथे पाण्यामुळे पुरामुळे जो वेढा सगळ्या भिलवडी शहराला पडलाय त्याची ते पाहणी करतायत। ते इथून जवळच असलेल्या पलूसला सुद्धा जाणार आहेत। पलूस हे पतंगराव कदम यांचं गाव, याही गावात प्रचंड नुकसान झालेलं आहे। नदीचा खूप मोठा वेढा कृष्णेचा या गावाला, या परिसरातल्या काही गावांना तो ही एंड हिज फ्रेंड्स मेड द व्हर्च्युअल मेमोरियल ऑफ ऑल द मार्टियर्स 27,000 सोल्जर्स इंक्लूडेड। तो उन्होंने मुझे उनसे मिलाया तो वो दोनों लड़कियां बोल रही थी कि हमारे पिताजी भी कारगिल के मार्टियर है, क्योंकि कभी भी मीडिया मेरे पिताजी का नाम नहीं लेता है तो मुझे बहुत दर्द होता है। ऐसा क्यों? विक्रम बत्रा तो अकेला नहीं था ना, उनका नाम आ गया तो उनका ही नाम लेते थे। तो दैट जो पिंकी मी एंड आई टॉक टू राकेश राकेश चव्हाण बिकॉज ही इज अ वेटरन कलर जस्ट लाइक विद्याजी, वी हैव वेरी डीप कॉन्टैक्ट विथ हिम। सो ही टोल्ड मी मैडम तभी मैं 47 का बुक लिखने के प्रयास कर रही थी, उसके किताब मैंने लाए थे, नोट्स निकाले थे, तो बोले नहीं नहीं 47 का लग तो वो बाद में भी कर सकती है, कारगिल के वीर जब भी जिंदा है तो तभी लिखेगी तो अच्छा हो जाएगा। और फॉर्चुनेटली आई कुड मीट द पेरेंट्स ऑफ विक्रम बत्रा, सौरभ कालिया, द फर्स्ट इंजुरी और फर्स्ट कैजुअलिटी मे में उनका पहला ये हो गया था। और तभी से लेके जितना कवर हो सके उतने सारे के सारे वो बड़े कैसे हो गए, फैमिली ने सपोर्ट कैसे किया, आर्मी में नेवी में या एयरफोर्स में जाने के लिए उनको किसने प्रेरित किया। और सबसे बड़ी बात है कि उन्होंने लड़ाई कैसे की, क्योंकि जब लड़ाई बोलते हैं कारगिल की तो हर फ्रंट अलग होती है, हर फ्रंट में लड़ने वाला हर सोल्जर। त्यामुळे हे दोन मुख्य कार्यक्रम या दोन्ही ठिकाणी आपली नजर असणार आहे। तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक।